काय अमरावतीकर, कसे सगळे? आता सगळी धमाल करायची ना बाप्पा. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या गावांमध्ये फिरतोय आणि कार्यक्रमाची नेहमी सुरुवात करताना मी तिथल्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो. मला एवढं भाडी वाटून राहिलं बाबा, इकडची जी भाषा आहे ती मला शिकायची गरजच लागत नाही, कारण तुमच्याकडचा एक माणूस तुम्ही आम्हाला तिकडे जे दिलेला आहे, म्हणजे मला हुंड्याचं झालं असं म्हणायला हरकत नाही. 24 तास राहते ना माझ्याबरोबर, ती सगळी सवय लागून गेली आता आम्हाला, आणि मलाच नाही सगळ्या महाराष्ट्राला ही सवय लागलेली आहे. बाकी सगळे कसे आहात, मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा. आत्तापर्यंतच्या दौऱ्यामध्ये सिनेमाच्या टीम या मंचावरती आलेल्या होत्या, पण आज पहिल्यांदा दौऱ्यामध्ये दोन लोकप्रिय नाटकातले कलाकार येणार आहेत. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या आपण वाजवूयात. पहिलं नाटक आहे ज्या नाटकाची अत्यंत चर्चा आहे सगळीकडे, आणि दोन्ही कारणांनी, म्हणजे अभिनय, त्याची संहिता आणि रंगमंचावरती या नाटकाचा जो सेट दिसतो ते सगळं मला विचारायचं आहे की कसं आहे हे नाटक. नाटकाचं नाव आहे तिन्ही चांद, आणि या नाटकाच्या निमित्तानं या मंचावरती मी आमंत्रित करतो अभिनेते अंगद मस्कर यांना. अंगद, मनापासून स्वागत. नाटक आहे तिन्ही सांज आणि या नाटकाविषयी खूप गप्पा मारायच्या आहेत. विनंती करेन आमच्या बरोबर विराजमान व्हा. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो याच नाटकामध्ये ज्यांच्या बरोबर अभिनयाची जुगलबंदी बघायला मिळणार आहे तुमची, ज्यांना आपण झी मराठीवरच्या कारे दुरावा या मालिकेतून नेहमीच बघत असतो, शोभा म्हणून त्या सगळीकडे प्रसिद्ध आहेत. अतिशय मनापासून स्वागत करूयात शीतल क्षीरसागर यांचा. विनंती करेन प्लीज आमच्या बरोबर बसा, जोरदार टाळ्या. आणि दुसरं नाटक आहे ज्या नाटकाची सुद्धा सगळीकडे खूप चर्चा आहे, नाटकाचं नाव आहे स्पिरिट, आणि या निमित्तानं या मंचावरती या नाटकातले अभिनेते आलेले आहेत. खरं तर दिग्दर्शक म्हणून ते आत्तापर्यंत सगळ्यांना परिचित होतेच आहेत, पण अभिनेते म्हणून ते या नाटकाच्या माध्यमातून समोर येत आहेत. जोरदार टाळ्या लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते राजेश देशपांडे यांच्यासाठी. राजेश सरांना जेव्हा जेव्हा भेटतो ना, मला बच्चन साहेबांना भेटल्यासारखं वाटतं, बघा ना. आणि फ्रेंच लावलेलं सर, तर तुम्ही वाटाल सुद्धा बच्चन साहेब. हो, इथे फरक आहे. विनंती करेन प्लीज आमच्या बरोबर बसा. आणि आता स्पिरिट याच नाटकातल्या एका अभिनेत्रीला मी आमंत्रित करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्यासाठी. शूर लागलाय ना आज तुमचा, जसं आहे तसंच लागतो. विनंती करेन प्लीज बसा. तर सुरुवात करणार आहे राजेश देशपांडे सर तुमच्यापासून. स्पिरिट नाव फारच गमतीदार आहे, त्याचे अर्थही वेगळे वेगळे घेतात लोक. काय आहे हे स्पिरिट? स्पिरिट म्हटल्यावर जो अर्थ घेतला जातो, तर तसा तो अर्थ नाहीये, पण हे त्या स्पिरिट सारखीच नशा देणारं नाटक आहे. एकमेकांना माणूस म्हणून जगताना आपण किती खोटे चेहरे घेऊन जगत असतो, आणि ते खोटे चेहरे एका क्षणी थोड्याशा स्पिरिटच्या धुंदीमध्ये कसे उघडे होतात, आणि मग ती खरी माणसं दिसतात, आणि मग त्या खऱ्या चेहऱ्यांचं एक रूप, गमतीशीर रूप, गमतीशीरपणे थोडंसं त्याला म्हणून ब्लॅक कॉमेडीच्या अंगाकडे जाणारं, पण तरी एक वास्तव असलेलं हे स्पिरिट असं एक आमचं नाटक आहे. अंगद, तुमच्याकडे मी आता येणार आहे. काय आहे तिन्ही सांज हे नाटक? कथानक आहे साधारण 40 ते 50 दशकातलं. औंध संस्थानचा तो राजगायक आहे जे पात्र मी करतोय, मोहन धर्माधिकारी. त्याचं प्रेम सफल होत नाही आणि त्या कारणामुळे तो त्याचं गाणं सोडतो, पण त्याचं लग्न ज्या स्त्रीशी होतं ती दुसऱ्या एका संस्थानाची राणी म्हणता येईल, आणि तिचं माझ्या गाण्यावरती माझ्यावरती प्रेम असतं, आणि म्हणून त्या इच्छेने ते त्याच्याशी लग्न करतं, आणि तिचं एक इप्सित असतं की बाबा काही करून ह्याचं गाणं परत मिळवावं, आणि मग ते त्याचं गाणं त्याला परत मिळतं का,
नाटकामध्ये सस्पेन्स आहे तो आपल्याला नाटक बघितल्यानंतर कळेल. पण सर, तुम्ही आतापर्यंत बऱ्याच भूमिका ज्या केलेल्या आहेत ज्या गाजल्या त्या ऐतिहासिकच होत्या. यातली थोडीशी ऐतिहासिकच म्हणूयात, जे जुन्या काळातले म्हटल्या. असं का म्हणजे इतिहास हा आवडता विषय की तेव्हा कच्चा होता तो आत्ता पक्का करताय तुम्ही? दुसरं बरोबर आहे. काय आहे ना, नाटकाच्या निमित्ताने तुम्हाला वेगवेगळ्या गावांमध्ये जावं लागतं आणि दौरा हा मला वाटतं नाटकाच्या लोकांना अनुभवावाच लागतो. तो आम्ही या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनुभवतोय. त्यातल्या त्यात गावात जेव्हा नाटकाचा प्रयोग करायचा असतो ना, तेव्हा गंमत असते. बऱ्याच गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात, खूप वेगवेगळे लोक भेटतात, त्यांचं वेगवेगळं प्रेम असतं. मला सुद्धा ना सर, नाटकात एकांकिकेत काम करायची खूप आवड होती, इच्छा होती, पण मी मेडिकलला शिकलो, मी डॉक्टर झालो असं लोकांना वाटतं. तर त्यामुळे त्या काळात असं व्हायचं की मला काही भाग घेता यायचं नाही एकांकिकेत नाटकामध्ये, मग आता काय करायचं. म्हणून मी एक सोपा मार्ग शोधला, एकपात्री नाट्यप्रयोग करायचा. मी वराड निघाले लंडनला, ते प्रयोग करायचो आणि मला ते खूप आवडायचे, प्राध्यापक लक्ष्मणराव देशपांडे, आणि त्यांचे मी प्रयोग करायचो. छोट्या छोट्या गावांमध्ये मला तिकडे नाटकासाठी बोलवायचं आहे. तर एका गावात मला कार्यक्रमाला बोलावलेलं होतं. त्या काळात मला सगळ्यांना दाखवायचं आहे ते गाव कसं होतं आणि तिकडे काय मजा आली होती आणि ते गावकरी कसे होते. अर्थातच आज ते गावकरी आमचे असणार आहेत. असंच मी बसलेलो होतो एकदा वाचत आणि त्या गावातले लोक तो कार्यक्रम ठरवायला आले. नमस्कार नमस्कार. वा मस्त मस्त. नमस्कार. ते कळलं. नमस्कार. तुमचं नक्की काय प्रॉब्लेम आहे? नाव काय? नाव राजहंस. दिवसेंदिवस तुमचा कॉन्फिडन्स वाढतच चाललाय. हे कोण आहेत तुमच्या बरोबर आलेत? ते फार मोठे पैलवान आहेत. पैलवान एवढेच? एवढे म्हणजे काय झालं, मोठे मोठे 6 फूट 7 फूट असे पैलवान, हा हा, त्यांच्या बरोबर कुस्ती असायची. अरे वा. त्यांनी लय झेझरला याला. असा चेचलाच कवा हा एवढा झाला. एवढीच आवृत्ती शिल्लक आहे आता? शिल्लक. अच्छा. हा हा. ते हा बर ते डॉक्टर साहेबांना बोलवा ना. डॉक्टर साहेबांना बोलवा. हे घातलंय ना मी गळ्यात. मग द्या ना त्यांना. अहो मी घातलंय चष्मा घातलाय म्हणजे मीच नाहीये का डॉक्टर? मीच आहे डॉक्टर. आणि मग ते निलेश साबळे ऍक्टर आहेत ते? तो पण मीच. जमत का? दोन्ही जमत. हा मला जमत, मला आवड आहे ना त्याच्यामुळे जमून घेतो मी. पेशंट जगतात का? हसतात का? हसतात पेशंट? हसतात. अरे वा, पेशंट काय हसतात माहितीये तुम्हाला? खूप हसतात. बाकी तुमचं काम काय इथे, कशाला आलाय तुम्ही? हा ते तुम्ही ते नाटक करता ना? हो ते तुमचा कार्यक्रम असतो बघा. हो करतो. एक छत्री कार्यक्रम, एक छत्री नाट्य प्रयोग, एक पात्री नाट्य प्रयोग. एक पात्री त्याच्यामध्ये काय असतं माहितीये का? अशी 15-20 पात्र असतात, पुरुष बायका लहान मुलं. ते सगळं मी एकटाच करतो स्टेज वरती 2 तास. पात्री म्हणतात ते. ते कार्यक्रम ठेवायचे आमच्या गावाला हे म्हणले. तिकडे काल तुम्ही केला होता ना दर्गा बाजारात, आता इथे ठेवायचे कार्यक्रम आमच्या गावात. तुमच्या गावात ठेवायचा? हा ठीक आहे, करेन मी. कधी करायचा कार्यक्रम? आज संध्याकाळी. आज लगेच? हा लगेच. म्हणजे काय? मग चला आता आहे तसेच जाऊया. चल चल या. चला या 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 या. सावकाश टेन्शन घेऊ नका, सावकाश एकदम या या या. चला उतरा उतरा. मी बसलोच नाही तुमच्या गाडीवर अजून. तुम्ही बसलोच नाही? तुम्ही तिथे ढकलायला लावली, 10 किलोमीटर चालूच नाही झाली तुमची गाडी. राहिलं पेट्रोल संपलं वाटतं. गाव तुमचं असं कस? आता आता आमचे सरपंच येतील आणि ग्रामसेविका, त्यांना बोलवतो. तुमचा सत्कार करतो, मग तुम्ही कार्यक्रम सुरू करा.
कोण आणलं बे? ते आणले ना, हा ते एक पात्री करतात ना, त्यांना आणले. हा नमस्कार नमस्कार आमच्या बाई. नमस्कार. ग्रामसेविका ग्रामसेविका. अच्छा काय नाव आहे यांचं? एटीएम. ती काय सारखी पावती बाहेर येते ना, ती मनी ऑर्डर टाका नाही तर कोणतरी कळवून नाही. काय म्हणतात? फारुळे बाई. अच्छा छवा नाव आहे त्यांचं, फारुळे बाई. काय करणार म्हटलं तुम्ही? हा मी प्रसिद्ध एकपात्री नाट्यप्रयोग सादर करतो. अरे वा 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 वा. आणि मकीची टीम कुठे आहे तुमची? एकपात्री नाट्यप्रयोग आहे काका. अरे वा क्या बात आहे. अरे एकपात्री एकपात्री म्हणजे काही मजाक असते काय? अरे मुंबईला होतो मी मागं काही काळ, तेव्हा मी बघितले एकपात्री. अरे जबरदस्त राहतात ते. आणि म्हणजे बायका किती, माणसं किती तुमच्या याच्यात? काका हा एक पात्री असत ना, एक पात्री. अरे एक पात्री म्हणजे जबरदस्त. हा आणि डान्स किती बायकांचा आहे त्याच्यामध्ये? त्याच्यात सगळे जे रोल असतात ना, हा हा हा, ते मी एकटाच करतो. बायकांचे रोल पण तूच करतो? बाकीच्या माणसांचे रोल पण तूच करतो? हे तर म्हणजे माधवी जुळेकर सारखं झालं का? माणसाचा आवाज पण मी काढन, बाईचा आवाज पण मीच काढन. काय अर्थ आहे का? नाही तसा तो फॉर्मॅट असो सगळे. नाही फॉर्मॅटचा फॉर्मॅटला काय अर्थ आहे का? नाही तुम्ही दोन चार बायका आणायला पाहिजे ना, असं असेल तर आम्ही नाही खेळत जा. तुम्ही काय चाललं पिक्चरात? पिक्चर इकडे कार्यक्रम वाटत नाही, पिक्चरात पिक्चरात. हे बघा आमच्या राजहंसने तुम्हाला आणलेलं आहे आमच्या गावात, त्याची इज्जत ठेवासाठी तुमचा कार्यक्रम ठेवतो. हा चांगला करा. आमच्या गावात दादावादी आहे, दोन गट आहेत, त्या गटापेक्षा हा कार्यक्रम एकदम चांगला झाला पाहिजे. तुम्हाला सांगतो नाही नाही कसं राहते, मागच्या वर्षीपेक्षा जबरदस्त झाला पाहिजे. मागच्या वर्षी काय जबरदस्त कार्यक्रम केलता मालूम आहे? अरे इतका खतरनाक कार्यक्रम, लोकांनी अशा शिट्या मारल्या, टाळ्याच्या फेटे गिटे उळवले, जबरदस्त कार्यक्रम केला. क्या बात, त्याच्यापेक्षा मोठा झाला पाहिजे कार्यक्रम. नक्की सर, पत आहे मला, मी करणार. मागच्या वर्षी कुठला आणला तो सर कार्यक्रम? सुरेखा पुरेकर. सुरेखा पुणेकर आणले ते मागच्या वर्षी आम्ही. सुरेखा पुणेकर डायरेक्ट नंतर मीच, तुम्ही काय तरी मध्ये ठेवायचं होतं. ठीक आहे प्रयत्न करेन. हा प्रयत्न करा. तर ते पडलं तुमचं काय ते? हा घ्या माईक आहे का तो? नाही नाही हेडफोन हेडफोन. अच्छा हा 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 हेडफोन हेडफोन नाही फोटोस्पोत डॉक्टर स्टेथोस्कोप. खूप दिवस गॅप पडल्यामुळे असं झालंय. गणलेला डॉक्टर आहे. हा काय म्हणतो, कुठे करायचा कार्यक्रम? स्टेज स्टेज कुठे? स्टेज स्टेज येईल ना 10 मिनिटात. स्टेज 10 मिनिटात येईल. काय झालं? 20 मिनिटांनी कार्यक्रम आहे ना तुमचा. हा मग त्याला काय नाही, काय झालं माहितीये काय? आपली तात्यासाहेबचा ट्रॅक्टर आहे की नाही, तो कडबा टाकायला गेलाय. त्यांनी कडबा टाकला आणि त्यातून म्हैस उतरवली का, तो ट्रॅक्टर इकडे आणि त्याचे फालके असे ओपन केले का? ओपन स्टेज. फक्त त्या ट्रॉलीला खाली दगड लावा, नाही तर फिरता रंग मंच पण व्हायचं. नाही नाही काय 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 प्रॉब्लेम नाही. टायर एक मिनिट. काय यार हे पोटले तर थांब रे बाबा एक मिनिट. हा बोल काय म्हटलं? कशी का बोलतोय? नाही नाही ताबडतोब पाठव ट्रॅक्टर. हा काय ते म्हैस उतरत नाही तर मग काहीतरी ऍडजस्ट कर ना, म्हैसला उतर म्हणा. हा नाही बरं राहू दे राहू दे, बसली आहे ना बसली. हा मग मग धक्के नको देऊ तिला, तिला व्यवस्थित बसू दे कोपऱ्यात. हा हा नाही तरी हे एकटेच आहे, ते बाजूला उभारून करतील. हा हा करतील करतील. हा बस एक अरे काय म्हैस बसलेली आहे कुठं? त्याच्या ट्रॉलीवर. ट्रॉलीवर? हा तर बाजूला उभारून करा तुम्ही. पण मी बाजूला उभारून कसा कार्यक्रम करणार? म्हैस काय डिस्टर्ब नाही करत, चांगली आहे ते. अहो तसं नसतं पण ते नाही जमणार, असं कसं करणार म्हशी बरोबर? थांब थांब थांब. हा एक मिनिट एक मिनिट. हा नाही नाही ते नाराज झाले कलाकार आहेत ना. हा कलाकार लवकर नाराज होतात. नाही नाही हा ते तिकडे नाही मग ते कॅन्सलच कर. हा बरोबर मी दुसरी काहीतरी व्यवस्था करतो. हा चल दुसरं कर. ए बाजा आणा रे, बाजा आणा रे, बडबडा बाजा आणा, वाजवणार वाटतं बाजा. खाटा 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 आणा पटकन, चला ए आणा पटकन खाट वर तुम्हाला व्यवस्थित येतो करून. सर मी काय म्हणते, कुठल्या पिक्चरात काम केलं तुम्ही? गप्पाला नाही केलं कुठल्या पिक्चर मध्ये काम, मला काय करायचं कधीतरी बघितले सारखं वाटतंय म्हणून. कुठल्या पिक्चर मध्ये काम केलं? कुठल्या म्हणजे हा चला ये घ्या या इकडे. नाही सर शाबास, व्हेरी गुड. सिरियल विरियल असेल ना? गप्प सांगतो. बघित
सारखं वाटलं होतं, बाकी काय. तुम्ही यांचा सत्कार करून घ्या पाहुणे. या पटकन या अण्णांचं मान पहिला. हळू हळू बसा बसा बसा. मी जरा मेन माणूस असल्यामुळे सेंटर घेतलेलं. चालेल. नमस्कार. तर आज आपल्या गावामध्ये आलेले प्रमुख प्रावणे निलेश वाबळे. सा सा. हा प्रमुख प्रावणे निलेश सा वाबळे साहेब यांचं मी स्वागत करते. ते आणि त्यांची टीम मिळून आज आपल्या इकडे एक पात्री नाटक सादर करणार आहे. एकटाच एकटाच करणार आहे. हा तर आज ते एकटेच करणार आहेत. बाकीची माणसं आजारी आहेत त्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत. तर क्षमस्व. आणि मी फुल फुलाची पाकळी म्हणून त्यांना हार घालून हार घालून त्यांचं स्वागत करते. तर निलेश सावा बळे साहेब तर लहानपणापासूनचे आमचे संबंध चांगले आहेत असं म्हणायचं असतं. लोकांना वाटलं पाहिजे गमस. तर हार घालायचं माहिती का काय सत्कार झाला ना तर हार मला मागच्या माग द्या. काय झालंय हार आणायला विसरलोय पुतळ्याचं काढून आणलंय. मला आज सगळ्यांना सांगायचं आहे की कलाकार मोठा होतो तो त्याच्या वक्तृत्वाने आणि कुत्रत्वाने. काय कर्तृत्वाने म्हणलं त्याच्या कुत्रत्वाने म्हणत मी. अण्णांचा मान. हे इकडून काय त्यांची काय कटिंग दाढी करायची आहे का? चालू करा पटपट चालू करा. लवकर करा भांडी भरायलीत माझ्या घरची. प्रेक्षक कुठे आलेत अजून? प्रेक्षक आम्ही आहे तेवढं कमी आहे का तुम्हाला? नाही नाही पुढे असे बसलेले असतील तर छान वाटेल ना. नाही नाही ते बसलेले लोक काय झालं साऊंड सिस्टम पॉवरफुल आहे आमची. म्हणजे तुम्ही इकडे चालू केले लोक घरात बसून ऐकतात. नाही म्हणते चला करतो. तुम्हाला कशाला पाहिजे एकट्या माणसाला कशाला पाहिजे प्रेक्षक एवढे? या पटकन चला या सर काढून ठेवा. सर इकडे आणा सर. वा वा सर करा. कुठले पिक्चर? अरे काय चाललं तुझं पिक्चर पिक्चर चालू कार्यक्रम करता येत ना करून त्यांना कॅच करते कॅच करते माहिती. म्हणजे प्रत्येक भाषण काही नाही आमच्या गावात ह्याच करते म्हणून त्याच्या मापाचा बनून घेतो. तर मंडळी आज मला या गावात येऊन खूप छान वाटलं. खर तर एकपात्री नाट्यप्रयोग म्हणजे काय असतो हे मला तुम्हाला सांगायचं आहे. एकपात्री नाट्यप्रयोग म्हणजे एकच माणूस जो नाट्यप्रयोग एकपात्री. एकपात्री नाट्यप्रयोग म्हणजे कसा असतो मला तुम्हाला सांगायचं की एकच माणूस वेगवेगळ्या भूमिका करतो. म्हणजे त्याच्यात लहान मुलांची भूमिका असेल, मोठ्या माणसांची भूमिका असेल, गायकांची भूमिका असेल आणि वेगवेगळ्या भूमिका तो एकटाच करत असतो. आता ज्यावेळेला मी स्त्री पात्र करणार असतो त्यावेळेला मी अशी हिशाल घेणार असतो आणि ज्यावेळेला मी चालू ठेवा सर. दादा बस ना. दादा ए अरे कार्यक्रमासाठी बस असं म्हणालो मी ते बाजूला ठेव. कार्यक्रमाला? हा बस ना. नाही माझा दुसरा कार्यक्रम आहे. नाही तुम्ही जा जा पटकन जा जा पटकन कार्यक्रम सुरू होतो. तुम्ही तुमचा कार्यक्रम करा आणि तुम्ही लकी हा लकी आज पोलीस आले नाहीत. मी काल ह्याच मंचावर जादूगाराचा कार्यक्रम झाला तिकडे पोलीस आले ते. का? म्हणजे ते जादूगाराने प्रयोग केला तो माणूस का आपला असा रस्त्यात उभा आडवा हा तर मग तो काय त्याला चिपकवता येईना. पोलीस आले त्याला धरून घेऊन गेले.
तुम्ही तुम्ही बिंदास राहा, तुमच्याकडे माणसच नाही म्हटलं कापणार काय तुम्ही? या करा करा, या चालू करा चालू करा पटकन, मला जायचं आहे हो, चला छान लाईट लावली तुम्ही, छान वाटलं. नाट्यप्रयोगामध्ये ती कथानक मी तुम्हाला सांगतो की हे मराठवाड्याकडचं कथानक आहे. तर मराठवाड्याकडचा एक शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याचं नाव असतं बाप्पा, आणि तो जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या घरात म्हणजे एक सुमंता आहे. आता तुम्ही असं इमॅजिन करा त्या ठिकाणी, वा वा वा, की हे त्या शेतकऱ्याचं गाव आहे आणि हे त्या शेतकऱ्याची भिंत आहे. येलो गे येलो 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 गे येलो गे येलो येलो गे येलो वाला मस्त तुमचं चेहऱ्याला सूट होते. चालेल चालेल लाल चालेल लाल चालेल घे पटकन. हा तुम्ही बोला तुम्ही बोला तुम्ही बोला ना. अरे हे काय करताय? असं कलरफुल वाटलं पाहिजे. असं नका लाईट मारू, मी काही नाचत नाहीये इथं. मग अहो नका लाईट नाही बास, मी दिसतोय एवढं बास आहे, नका तसलं काहीतरी करू. तर तो मुलगा ज्या वेळेला लंडन मध्ये शिकायला जातो त्यावेळेला त्याच्या वडिलांना फार दुःख होतं, आणि मग तो लंडन वरून जेव्हा मुलगा इथे येतो त्यावेळेला लग्न ठरवलेलं असतं त्यानं. आणि असं म्हणणं असतं की त्या लंडन मधल्या मुलीशीच मी लग्न करणार आहे, दुसऱ्या कुणाशीच लग्न नाही करणार. आणि मग त्याच वेळेला बापाचं आणि मुलाचं खूप भांडण होतं, आणि तो म्हणतो की काय नाही मी लग्न करेन त्याच मुलीशी, नाही मी लग्न करणार नाही. अशा पद्धतीनं मग त्यांना लंडन मध्ये जावं लागतं, आणि लंडन मध्ये गेल्यानंतर काय घडतं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज सादर करणार आहे. तुम्हाला मला हेच सांगायचंय की आपल्या गावामध्ये माझी खाट आहे, उचलून कोणी आणलं रे इकडं? तुम्ही चालू करा तुम्ही चालू करा, तो झोपतो काय नाही, झालं सगळा कार्यक्रम झालेला आहे, आता काही हलणार नाही. पण असं करा पटापट करा. त्या लंडन मध्ये आवाज आवाज वाढवतो वाढवतो त्या लंडन कमी कर आवाज कमी कर मला झोपायचंय. तर अशा रीतीने एक पात्री कार्यक्रम आज संपलेला आहे. फार सुंदर कार्यक्रम त्यांनी केलेला आहे. काय झालं? दहा वाजले लक्षात घ्या तुम्ही. दहा वाजले पोलीस येतात? पोलीस नाहीत, मला तमाशाला जायचं. चला पटकन ठीक आहे, राजवंश त्याचं पाकिट वगैरे काय देऊन टाकी. मला बघितल्यासारखं वाटतंय म्हणून विचारते कुठल्या पिक्चरात काम केलं. अरे ते नाही का तुम्ही मला सोडा ना माझ्या गावात. आता चला 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 सांगेन पोस्टांनी तुम्हाला कुठल्या पिक्चरात काम केलं. थँक्यू. एकदम मी हेच झालं बाईकून भारवूनच गेलं हे द्या ना रात्री. हा चला या सर, मारा धक्का मारा धक्का मारा पेट्रोल नाही. माधवीजी आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका केलेल्या आहेत तुम्ही, गंभीर केलेल्या आहेत, विनोदी केलेल्या आहेत, मग स्पिरिट मधली भूमिका कशी आहे? याच्यामध्ये एक राधा म्हणून नावाचं कॅरेक्टर आहे, ती बाई ही अत्यंत कॅल्क्युलेटिव्ह आहे, महत्वाकांक्षी आहे, तिला सगळ्यांच्या पुढे जायचं आहे. आणि नाटक बघितल्यावर कळेल की ते कॅरेक्टर म्हणजे दूर दूर कुणीही त्या कॅरेक्टरला माधवी जुवेकर हे कॅरेक्टर करेल का असं मला वाटत नाही की कुणी हा विचार करेल. शीतल तुमच्याकडे येणार आहे, तिन्ही चांद हे नाटक आहे, कशी आहे भूमिका या नाटकातली तुमची? आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी अशी बायको आहे, तिचं त्या नवऱ्यावर त्याच्या त्या गाण्यावर प्रेम आहे, आणि ते काही कारणाने जेव्हा त्याच्या आयुष्यातून निघून जातं आहे तेव्हा तिचं म्हणणं आहे की गाणं जर आपल्या नवऱ्याचं अस्तित्व आहे तर ते त्याला परत मिळवून द्यायला हवं. चौकटी बाहेर विचार करून ती आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात ते गाणं परत रुजवू पाहते अशी ती गोष्ट आहे. त्या निमित्ताने त्या कुटुंबामध्ये जी काही उलथापालथ होती त्यातून एक वेगळंच काहीतरी रहस्य निर्माण होतं, त्या सगळ्याचा गुंता सोडवणारं असं हे आमचं तिन्ही सांज नाटक आहे. तर ज्या भागात आम्ही जातो तिथल्या लोकांना भेटतो, त्यांचं प्रेम अनुभवतो आणि तिथल्या कलाकारांना सुद्धा भेटत असतो. आता आपण भेटणार आहोत अशा एका कवींना जे खरं तर झी मराठीच्या हास्य सम्राट या कार्यक्रमातून घराघरात पोहोचले
आणि खूप लोकप्रिय सुद्धा झाले आणि आजच्या कार्यक्रमासाठी ते इथे उपस्थित आहेत. मनापासून या मंचावरती आमंत्रित करूयात मिर्झाजी बेग साहेबांना. तुमच्या कवितेमधून तो मिश्किलपणा आहे, विदर्भाची ती भाषा आहे, तो गोडवा आहे, तर आता तुमच्याकडून आम्हाला काय ऐकायला मिळणार आहे? तुम्ही म्हणत असाल तर मी हँडल मारतो. आता लोक म्हणते मांस खाऊ नका, कोणी म्हणते साधं खाऊ नका, मले काय वाटते तुम्हाला सांगतो. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे. विठ्ठल वाघ नाही, जंगलातला वाघ. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. दोन वाघ आपसात बोलून राहिले, मी त्याचं म्हणणं ऐकून राहिलो. एक वाघ दुसऱ्या वाघाले असा सांगे, माणसापेक्षा चांगले लागते म्हणे वांगे. आजकाल माणसात राहिली नाही चव, रसायनाचं खाऊ खाऊ झाला बेचव. सल्फेटचं खाते केमिकलचं पेते, सल्फेटचं खाते केमिकलचं पेते, रक्त आले त्याच्या कसा घुरट वास येते. सल्फेटचं खाते केमिकलचं पेते, रक्त आले त्याच्या कसा घुरट वास येते. किती खा लेकाले भागत नाही भूक, जू मय मय ते वाटते धाक धूक. परवा एका वाघानं माणूस फस्त केला, तंगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यासारखा मेला. म्हणजे माणूस किती जरी झाला साहेब, परवा एका वाघानं माणूस फस्त केला, तंगड्या घासू घासू लेकाचा कुत्र्यासारखा मेला. अशा जहरी माणसाची शिकार कोण करते? आणि वाघ असलो तरी गवत खाले पुरते, आणि वाघ असलो तरी गवत खाले. थँक्यू सर, सरांसाठी खरंच जोरदार टाळ्या. तिन्ही सांज या नाटकातला कुठला प्रसंग आम्हाला बघायला मिळेल? नाटकाच्या मध्यंतराला कथानक एक असं एक अनपेक्षित वळण घेतं, आणि ते काय वळण घेतं ते या प्रसंगात घडतं. वा वा, बघूया तिन्ही सांज या नाटकातला हा प्रसंग. यांच्या मुलाच्या साक्षीप्रमाणे आणि मोहनरावांच्या सापडलेल्या फिंगरप्रिंट्सच्या पुराव्यानुसार दिस केस इज क्वाईट ओपन. ही इज गिल्टी फॉर अटेम्प्टेड रेप अँड मर्डर. अशा विकृत माणसाला मरेस्तोर फाशीच दिली पाहिजे. येस माय लॉर्ड, येस 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 माय लॉर्ड, ही इज ॲब्सोल्युटली राईट. त्यांना फाशी दिलीच पाहिजे. आणि त्यांना फाशी देणार असाल तर मग शारदेवर अलौकिक प्रेम करणाऱ्या त्यांच्या सुरांनाही फाशी द्या. माझा बाप निर्दोष आहे असं आक्रोशणाऱ्या त्यांच्या लेकराला अक्कल शिकवणाऱ्या त्याच्या इयत्ता आठवीलाही फाशी द्या. माझ्याशी लग्न करून माझ्या भावनांचं खून करूनही त्यांचं प्रेम पवित्र आहे, ते निर्दोष आहे तसं सांगणाऱ्या माझ्या प्रेमाला, मी त्यांच्यावर करत असलेल्या त्या जीवापाड प्रेमालाही फाशी द्या. येस 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 माय लॉर्ड, फाशी द्या. सुरांची परवानगी घेतल्याशिवाय ताल विरून जात नाही. खरं तर काळ्या मातीतली स्वप्न हा काळ्या मातीत जन्माला आलेला माणूसच बघू शकतो. आणि असेच एक ज्येष्ठ कवी आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. काळ्या मातीत मातीत ती पण चालते हे गाणं सगळ्यांना माहिती आहे, ते खूप गाजलेलं आहे.
ते गाणं यांनीच लिहिलेलं आहे. अतिशय मनापासून या मंचावरती मी आमंत्रित करतो ज्येष्ठ कविवर्य विठ्ठल वाघ यांना. विठ्ठल सर, तुमचं मनापासून या मंचावरती मी स्वागत करतो. अखिल भारतीय वऱ्हाडी साहित्य संमेलनाचे सुद्धा ते अध्यक्ष होते आणि अनेक पुरस्कारांनी त्यांचा सन्मान केला गेलेला आहे. मला सरांना हेच विचारायचं आहे की तुमची कविता ही याच मातीतली आहे त्यामुळे ती अस्सल आहे, कसा होता आत्तापर्यंतचा प्रवास? प्रवास खेड्यापासून सुरू झालेला आहे आणि कवितेच्या माध्यमातून तो कॅनडा अमेरिकेपर्यंत गेलेला आहे. वा वा वा. कविता ऐकू? हो सर, तिथं आवडणारच आहे आम्हाला. आम्हाला काय मिळतं, निवडून येतात त्यांना काय मिळतं हे सगळ्यांना माहीत आहे. आम्ही जे निवडून आणतो त्यांना काय मिळतं हा खरा प्रश्न आहे. तर आता मी येणार आहे राजेश देशपांडे सर तुमच्याकडे. तुमच्या नाटकातला कुठला प्रसंग प्रेक्षकांना तुम्ही दाखवणार आहात आज? आमच्याकडे एक कुठलाही प्रवेश असं दाखवता येणार नाही, कारण सगळ्या 11 जणांचं टीम स्पिरिट तिथे कामी येतं. त्याच्यामुळे आम्ही विविध सीन्स मधले छोटे छोटे तुकडे काढून त्याचा एक कोलाज दाखवणार आहोत. वा वा, बघूयात स्पिरिट या नाटकातला हा प्रसंग. सॉरी सर, काय करतो रे? पाय पडतोय सर. पाया सर, हे तुम्हीच ठेवा सर. थँक्यू. नाही म्हणजे मॅडम येणार आहेत हे माहित नव्हतं ना, नाहीतर इट्स ओके सोनी, प्लीज. थँक्यू. किती मोठं मन आहे मॅडम तुमचं आणि सरांचं सुद्धा. एक मिनिट मॅडम, तुमची बहीण का वाटते ना? बहीण बघ प्रभाकर. सोहनी ही माझी पुतणी आहे श्रद्धा. ओ, पुतणी आहे. हॅलो. काय झालं? एक फूल कमी पडलं. प्रभाकर, जर तो मुलगा खोटच बोलतोय तर मग मराठी कसली चौकशी करतोय? तो ऑफिसच्या गोष्टीस लक्ष घालू नकोस प्लीज. अरे, याची ऑर्डर द्या रे, तोड बंद राहिलीच.
काय मैत्रीचं मॉडर्न नाव गरज असं आहे ना रे. लक्षात ठेव वाघ, तुला यापेक्षा जास्त दुःख देईन मी, खूप जास्त. तुम्ही हळवे होताय पेठे. एकुलता एक मुलगा अमेरिकेत सेटल होतो म्हणाला, तेव्हा त्याला लाचारासारखा विनवताना असाच हळवा झालो होतो, त्यालाही नव्हतं आवडलं. या पिढीचे विचार, माझी पोस्ट मिळावी म्हणून माझे नेहमीचे साथीदार माझ्या मरणाची वाट बघतायत हे जेव्हा मला कळलं तेव्हा असंच भरून आलं होतं, असं झालं होतं माझं त्यावेळी. या पिढीचे विचार, माझ्या मुलीच्या वयाची एक सहकारिणी मला स्वतः बरोबर झोपण्याचं निमंत्रण देत होती तेव्हा तिला थोबाडीत मारण्याचा अधिकार मला नाही हे जेव्हा मला कळलं तेव्हाही असंच हळवा झालो होतो. अरे त्यावेळी तर मला शंड ठरवला गेलं. या पिढीचे विचार. अरे गिधाड्यासारख्या नजरा लावून बसता बाईच्या शरीरावर, काय चुकलं तिचं तिने तुमचा उपयोग करून घेतला तर. यू डिझर्व इट, येस, तुमची लायक ती. दुसरं काहीही विकलं तरी चालतं पण शरीर विकणं मात्र पाप आहे. अरे वा, आता तुम्हाला आनंद झाला असेल ना वाघ, नाहीतरी तुमचा राग होताच त्याच्यावरती. म्हणजे काय 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 बोलायचं का तुम्हाला? मी माझी अशी इच्छा नव्हती. कुणास ठाऊक. व्हॉट डू मीन कुणास ठाऊक? सर हे काय बोलतात? म्हणजे मी मंडळी, माणूस हा शिक्षणानं मोठा होतो असं आपण म्हणतो पण हे शिक्षण सगळ्यांपर्यंत पोहोचतंय का, हा विचार करण्याची खरी गरज आहे. आजही पारधी समाजातली मुलं शिक्षणापासून वंचित आहेत, ती झगडत आहेत आणि शिक्षण हाच त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि याच प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम केलंय याच भागातल्या एका तरुणानं ज्यांचं नाव आहे मतीन भोसले. मी त्यांना या मंचावरती आमंत्रित करतो. जोरदार टाळ्या. पाहूयात त्यांच्या कार्याची एक ध्वनिचित्रफीत. फासे पारधी समाज. इंग्रजांनी कायद्यानं या जातीला गुन्हेगार ठरवलेलं. स्वातंत्र्यानंतर कायदा बदलला पण समाजाची या लोकांकडे बघण्याची मानसिकता बदलली नाही. अजूनही गावोगावी चोरी झाली की आधी या समाजाकडे बोट दाखवलं जातं म्हणून बरेच लोक आता भीक मागतात. खायचाच पत्ता नाही म्हटल्यावरती मुलांनी शिकायचं तरी कसं? मुलं आईबापासोबत भटकत राहतात, भीक मागतात पण सगळेच परिस्थितीला शरण जात नाहीत. भिंतीला भेग पाडून उगवणाऱ्या कमळासारखे सुद्धा असतात काही जिद्दी. मतीन भोसले असाच एक जिद्दी तरुण. शिकला, शिक्षक झाला, त्याला आपल्या फासेपारधी जमातीतल्या मुलांचे हाल बघवत नव्हते म्हणून गावीच त्यानं छोटीशी झोपडी उभी केली आणि फासेपारधी मुलांची शाळा सुरू केली. मुलं येतील का, त्यांचे पालक परवानगी देतील का, पैसे जमतील का, असे शेकडो प्रश्न उभे होते समोर. मग शाळेचंच नाव ठेवलं प्रश्नचिन्ह. परिस्थितीमुळे हताश होऊन हीच मुलं पुढे गुन्हेगारीकडे वळली असती पण आज शिकून सवरून चांगलं माणूस होण्याचा प्रयत्न करतायत. हे सगळं मतीन भोसलेच्या प्रयत्नांचंच फळ आहे. मतीन, तुला सलाम. सर, तुम्ही करताय ते काम फार मोठं आहे, त्यासाठी मनापासून या मंचातर्फे आणि झी मराठीतर्फे तुम्हाला मी शुभेच्छा देतो. या लहान मुलांकडे बघून एवढंच वाटतं की संतांनी म्हणून ठेवलं ते खोटं नाही, लहानपण देगा देवा असं हे लहानपणीचं वय आहे आणि हे वय असतं खेळण्याचं बागडण्याचं. म्हणून यांना या मंचातर्फे आणि झी मराठीतर्फे काय द्यावं असा आम्ही विचार करत होतो आणि ठरवलं की त्यांच्या या वयाला साजेसं गिफ्ट त्यांना द्यावं, त्यांच्या शाळेसाठी खेळाचं साहित्य. पुन्हा एकदा तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सर, थँक्यू सो मच. तर या मंचावरती आता आमंत्रित करणार आहोत नाटकाच्या दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना. सुरुवातीला आम्ही आमंत्रित करतो तिन्ही सांज या नाटकाच्या दिग्दर्शिका संपदा जोगळेकर यांना. जोरदार टाळ्या. यानंतर मी या मंचावरती आमंत्रित करतो स्पिरिट या नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक विजय निकम यांना.
यानंतर मी आमंत्रित करतो तिन्ही सांज या नाटकाचे लेखक शेखर ताम्हाणे यांना. यानंतर मी आमंत्रित करणार आहे तिन्ही सांज या नाटकाचे निर्माते राजन ताम्हाणे यांना. आणि आता या मंचावरती आमंत्रित करतो स्पिरिट या नाटकाचे निर्माते अशोक शिगवण यांना. जोरदार टाळ्या अशोक सरांसाठी. मी येणार आहे संपदाजी तुमच्याकडे. आतापर्यंत अभिनेत्री म्हणून तुम्ही आम्हाला माहिती होतात आहात, पण या नाटकाच्या माध्यमातून दिग्दर्शिका म्हणून सगळ्यांच्या समोर येत आहे, कसा आहे अनुभव? खूप छान वाटतंय. जे जे माझ्यात आहेत ते आजमावण्याची मला संधी या रंगभूमीनी, शीतलनी, अंगदनी, आमच्या शालमली टोळेनी आणि माझ्या अन्य कलावंतांनी मला दिली. मनपूर्वक आभारी आहे मी त्याबद्दल. खूप छान वाटतंय. आता येणार आहे विजय सर तुमच्याकडे. सर, तुमचा कसा आहे या नाटकाचा अनुभव? अच्छा, व्यावसायिक मानसिकतेमध्ये साधन शुचिता नावाच्या शब्दाचं महत्त्व दुर्दैवाने कमी होत चाललंय, आणि मग त्याचं महत्त्व कमी होत गेल्यामुळे का होईना, या व्यक्तिमत्वांमुळे, या व्यक्तिमत्वांच्या विविध व्यावसायिक मानसिकतेतून निघाल्या कृतींमुळे या समाजावर विशिष्ट असा परिणाम होतो. तो परिणाम तुम्ही हसता हसता बघाल मंडळी, आणि हसता हसताच माझ्यासारखाच कुठेतरी एक विषाद तुमच्या मनात साठेल, इतकी ग्वाही देऊन हे नाटक तुम्हाला बघायला यायची विनंती करतो मी. खूप आवडेल तुम्हाला. थँक्यू व्हेरी मच. वा वा, क्या बात. राजन सर, मला वाटतं 2 आठवड्यापूर्वीच आपली भेट झाली होती, तेव्हाही एक नाटक, आत्ताही एक नाटक. क्या बात आहे सर. या नाटकाचा अनुभव कसा आहे? तेव्हा मी एक दिग्दर्शक म्हणून त्या नाटकाचा आलो होतो, ज्या नाटकाचं नाव होतं ग्रेसफुल. ग्रेसफुल आता ते नाटक आमच्या मुंबई पुण्यात उसळून आलेलं आहे. आठवड्याभरात त्या नाटकाचे इतके प्रयोग होत आहेत, आणि ह्याला सर्वस्वी जबाबदार तुमचा हवा येऊ दे हे आहे. आता ह्या नाटकाबद्दल बोलायचं झालं तर, आता शेखर आणि मी आम्ही दोघे भाऊ आहोत. गेले 35-40 वर्षाचा आमचा दोघांचा अनुभव आहे ह्या क्षेत्रातला. त्याच्या आधीपासून मी ह्या नाट्य व्यवसायात ॲज अ दिग्दर्शक म्हणून आहे, पण आता ही माझी वेगळीच भूमिका ह्याच्यात आहे की आम्ही दोघे मिळून ते निर्मित करतोय. आतली जी एक इच्छा असते एखाद्या कलाकाराची, ॲज अ रायटर म्हणून किंवा मी डिरेक्टर म्हणून, तर ती आमची पूर्णत्वाला नेण्याचं काम संपदानी केलेलं. आता मी येणार आहे निर्माते अशोक शिगवण यांच्याकडे. सर, आपला कसा आहे अनुभव स्पिरिटचा? सर, मला पण विसरलात, मी होतो मागच्या हप्त्यात. नाही, तुम्हाला सर कसं विसरणार मी? तर साधारण निर्माते मी अजिबात विसरत नाही. रामा तुझ्या युगात रावण बरा होता, कारण त्याचे चेहरे दिसत होते. आताच्या युगात चेहरे दिसत नाहीत, ते शोधावे लागतात. असं हे नाटक आहे, आणि तुम्ही जरूर या, खरंच काहीतरी नक्कीच घेऊन जाल. तर या दोनही नाटकांना पुन्हा एकदा या मंचातर्फे मनापासून शुभेच्छा, आणि आपण भेटणारच आहोत पुढच्या भागात आपल्या लाडक्या कार्यक्रमाचं नाव आहे चला हवा येऊ द्या महाराष्ट्र दौरा.